डायरेक्ट सिनेमा काढणार का? त्यात काय हरकत आहे? त्यात खूप पैसा आहे, ऐकले मी. आणि करायचं तर काहीतरी मोठंच करायचं बाबा. आपल्याकडे भांडवल पण रेडीच आहे. तेच तर. पण सिनेमा कसा काढायचा रे? काय करावं लागेल? रुपडे, ते तू माझ्यावर सोड. माझा एक मित्र आताच मुंबईवरनं दिग्दर्शन शिकून आलेला आहे. आपण लगेच जाऊन त्याला भेटूया. कमान हॅलो मी. अरे थांब ना. राज मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. कट कट कट. अरे हिला कोणी आणली? त्याचा डायरेक्ट नंबर मला दे, मी त्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो. अगं तुला ऍक्टिंग येते का? सर सर, पण मला एक ब्रेक द्या सर. मला डान्स पण येतो, मी तुम्हाला दाखवू करून. तुला डान्स येतो? अगं तुझा डान्स बघितला ना तर सरांचा खायचा होईल आणि तुझ्या अगोदर माझा गळा दाबतील ते. काय डान्स येतो? निक निक निक, थांबू नकोस माझ्या समोर. आणि हिला कन्व्हिन्स पण देऊ नका, आणि आजूबाजूला भेटू पण नको स्टुडिओच्या 2 महिने. मला काय करतात, कुठे गेले बाकीच्या? नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. ओके डायलॉग पाठायत ना? ओके 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 ओके. एक मिनिट, चला. अरे मामा, कुठे गेला तुम्हाला? अगं हा स्टुडिओ आहे, इथे ना सिनेमाचं मालिकाचं शूटिंग होतं इकडे. बाबडे असेल इथेच कुठेतरी. मला सांग बाबड्या कुठे? बाबड्या. अरे ही काय तुला चहाची टपरी वाटली? अरे स्टुडिओ आहे स्टुडिओ, इथे शूटिंग चालते. असं का करताय? मग शूटिंगच्या स्टुडिओ मध्ये बाबड्या नावाचा माणूस कोणी असू शकत नाही का? कसे काय तुम्ही असे हो? अरे हा मास्टर अचानक साहेबांचा स्टुडिओ आहे. मास्टर अचानक? हा अचानक कोण आला इथे असा मास्टर? अचानक अचानकच 25 वर्षापूर्वी आले आणि हा त्यांच्या मालकीचा आता स्टुडिओ झालाय अचानक. मामा तुझ्याकडे कार्ड आहे ना त्या बबड्याचं? हो, पण कार्ड वरती इथलाच पत्ता आहे. आले आले सर, आले सर. सायलेंट सायलेंट. एक काम करा, त्या हिरोईनला घरी पाठवा, हिरोला गच्चीवर पाठवा, विलनला रस्त्यावर आणा. मी डिरेक्टर आहे, डिरेक्टर. अजिबात नाही, अजिबात नाही. ओके 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 ओके. गॉट इट गॉट इट. काय होणार आपल्या मराठी इंडस्ट्रीच? या चित्रपट सृष्टीचं काही कळत नाही. एक हिरोईन टिकत नाही. थोडस नाव झालं की निघाली तिकडे हिंदीत. हिंदीत कण विचारताय त्यांना? तिकडे दक्षिणेला तामिळ म्हणू नको, तेलगू म्हणू नको, कन्नड म्हणू नको. मग काय म्हणू? काय काहीच म्हणू नको. हिरोईन कुठे ते सांग मला. काय हिरोईन? जिला थोबाड आहे तिला फिगर नाही, जिला फिगर आहे तिला थोबाड नाही. काय होणार या मराठी चित्रपट सृष्टीच काहीच कळत नाही. अरे कुठे गेल्या त्या रडवणाऱ्या नट्या? कुठे गेल्या त्या हसवणाऱ्या नट्या? कुठे गेल्या त्या शिट्टी मारा लावणाऱ्या नट्या? सगळं जेवण करताय. काय होणार कोणास ठाऊक? हे स्वर्गस्थ देव देवतांनो. अरे बाबडे बाबडे, तू तू सांगितलं नाहीस विलनच ऑडिशन उद्या आहे, आज आपण हिरोईन चूज करतो. मला ओळखलं नाही असं तू? अरे आपण दोघं लहान असताना एकत्र शाळेत जायचो, एकत्र वर्गात बसायचो आणि एकत्र ना शाळा उडून पिक्चर बघायला पण जायचो. चिंतामणी चिंतामणी. या 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 या. अजून कुठे या आलो की इथपर्यंत? तसं नाही तसं नाही. ज्याला इंग्रजी येत नाही ना त्याला खूप इंग्लिश येतं, याचा जेव्हा तो आविर्भाव आणतो तेव्हा तो खो हो ला या या म्हणतो. म्हणजे हो हो या या. तुझा अजून इंग्लिश नीट झालेला दिसत नाही.
बरं मला एक सांग बाबड्या, म्हणजे तू अचानक असं मास्टर अचानक कसा काय झालास? काय माहिती का, ही जी आपली मराठी इंडस्ट्री ना, याच्यामध्ये असं वेगळं काहीतरी सतत दाखवायला, म्हणजे कसं असं नाव असलं पाहिजे की हा एक्झॅक्ट काय करतो कळलंच नाही पाहिजे. दिग्दर्शन करतो, नृत्य दिग्दर्शन करतो, कॅमेरामन आहे, प्रॉडक्शन वाला आहे, काहीच नाही. म्हणजे जे काही करतो ते सगळं एकदम अचानक करतो. म्हणून मला सुचलं की आपण आपलं नाव मास्टर अचानक ठेवू. पण यांचं खरं नाव काय? अगं बबड्या, मग खरं सांगतो म्हणजे लहानपणापासून मी याला ह्याच नावाने ओळखतो, बबड्या. मला बबड्या म्हणायचं नाही. अरे बबड्या 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 कधीच मेला. कॉलेजच्या खिडकीत ना मी माझ्या भविष्याचे स्वप्न बघायचो, आणि अचानक एक दिवस मास्टर आले आणि त्यांनी अचानक मला कान फाटवायला सुरुवात केली. जो अचानक माझं प्रगती पुस्तक माझ्या हातात पडलं आणि त्यातले अचानक कमी पडलेले मार्क माझ्या वडिलांनी अचानक बघितले, तेव्हा वडिलांनी मला अचानक धुवायला सुरुवात केली आणि अचानक मला कॉलेजमधून काढून टाकलं. तेव्हाच मी ठरवलं की अचानक काहीतरी घडवायचं आणि मी माझं नाव मास्टर अचानक ठरवलं. सॉरी मास्टर, अचानक आमचं ना तुझ्याकडे एक महत्वाचं काम आहे. काय काम आहे? काय माहितीये का, ही रुपाली सरदेशमुख, म्हणजे कोल्हापुरातलं जे सरदेशमुख इंडस्ट्रीज आहेत ना, त्या सरदेशमुखांची ही सून आहे, रुपाली सरदेशमुख. आणि हिला सिनेमा मध्ये इंटरेस्ट आहे. ही अशी अचानक का दिसायला लागली? मला सुद्धा हिच्यात इंटरेस्ट. हिरोईन बनवण्यात, हिरोईन बनवण्यात. ही जर उद्योगपती सरदेशमुखांची सून असेल तर मराठी इंडस्ट्री सुद्धा यांच्यात इंटरेस्टेड आहे. तिला हिरोईन बनवू. सर शूटिंग व्हायचं आहे. मला सिनेमात काम नाही करायचंय, मला सिनेमा बनवायचा आहे. बेडा बेडा बेडा, जरे खुर्ची घेऊन जा. अरे बबड्या, चिंतामणी चिंतामणी. मी तुम्हाला सांगतो ना की आलेला खुर्ची बसून बोलूया, बसून बोलूया. या 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 एक मिनिट जरा मला बसू द्या, एक मिनिट उठा जरा. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. वा, म्हणजे कसं माहिती का, सिनेमा बनवायचा म्हणजे नुसते पैसे असून चालत नाही, म्हणजे तुमच्या रक्तात सिनेमा पाहिजे, तुमच्या घामाला सिनेमाचा वास पाहिजे. नाही खरं सांगतो, माझ्या रक्तात सिनेमा आहे, माझ्या घामाला सिनेमाचा वास आहे. 24 तास सिनेमा सिनेमा सिनेमा, रिटेक ऍक्शन कट सगळं. हे सगळे आजकालचे हिरो हिरोईन यांना कोणी बनवलं? कोणी? मास्टर अचानक. तो आपला किरण करत ऍक्टिंग करतो तो शाहरुख, त्याला कोणी बनवलं? कोणी? अरे मास्टर अचानक असा तो डान्स करणारा तो ऋतिक रोशन, त्याला कोणी बनवलं हिरो? कोणी? अरे काय रे तुम्ही कच्चेच आहात यार. अरे मास्टर अचानक. अहो तो रिटेक रोशन होता, कॅमेरा समोर उभा नाही राहता यायचं त्याला. आता कसं नाचतो टुन 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 टुन, कोणी नाचायला शिकवलं त्याला? यांच्यामुळे. तुम्ही शिकवलं? म्हणजे म्हणजे तू नाच पण शिकवतोस? ठीक आहे. ही जी रुपाली सरदेशमुख आहे ना, ती माझी भाची आहे बरं का.
तर काय म्हणतो तुम्ही? ऋतिक रोशनला ऍक्टिंग फार पुढे निघून गेली ही सगळी मुलं. अक्षय कुमार ही सगळी माझी चेले मंडळी. अय्या खरच तुम्ही खूप ग्रेट आहात. हा रुपडे ठरलं, फायनल फिक्स. आता आपण मुद्द्याच बोलूया. प्लीज कॅन्सल करू नका. नाही नाही कॅन्सल नाही करत. मला सांगा सिनेमा काढायचा असेल तर किती पैसे लागतील? डिस्कशन डिस्कशन फर्स्ट प्रिंट विदाउट पब्लिसिटी 25 लाख रुपये. तुझं म्हणत होतो जास्त रिएक्शनचा घोळा आहे. आश्चर्य की धक्का काहीच समजत नाहीये. रिकन्फर्म रिकन्फर्म. हे मी लो बजेट फिल्मचं तुम्हाला बजेट सांगतो. खूपच कमी आहे, काहीच हरकत नाही. खाल्ली ना माती. पण खरं सांगू तुमच्यासारखा प्रोड्युसर पाहिजे, मग बघा कशी फिल्म तयार करून देतो मी तुम्हाला. माझी फिल्म बघून ना तुम्ही डोकं बडवून घ्या. काय बोलता आहे आनंदाने? रुपडे रुपडे निर्माता. निर्माती झालीस तू. निर्माती रुपाली सरदेशमुख सादर करीत आहे अमुक तमुकच्या बांगड्या, अमुक तमुकचं कुंकू, अमुक तमुकची ओटी भरते. आणतेस मी 25 लाख. काय ग रुपाली कुठे? रात्र झाली ना. आता तुम्ही दिली आहेत ना परवानगी, मोकाट सुटेल ती. आता काय ग, तुला काही सांगून गेली आहे का ती? नाही हो काकू, मला तर छकुलीचीच दया येते. तिला तिची आई दिसतच नाहीये. अगं छकुलीला आठवत तरी असेल का तिची मम्मा कोण आहे ते? आपल्या तिघींच्या मागे घरभर रांगत असते. तिला काय फरक पडतोय? अक्का साहेब या आलीस मामाला घेऊन. आलो आता काय आपला. काय ग जाळं टाकलं होतंस का गळ लावलं होतास व्यवसायासाठी? नाही म्हणजे काय ठरलंय, कुठला व्यवसाय करणार आहेस? अक्का साहेब बिझनेस ठरवलाय आम्ही, पण त्यासाठी पैसे लागतील. अगं आता व्यवसाय करायचं म्हटलं की पैसे लागणारच नाही का? किती हवे? फक्त 25 लाख. अगं तुला सूट दिलीये म्हणून काय तू अक्का साहेबांकडे 25 लाख रुपये मागशील? अपण 25 लाख तर फार मोठी रक्कम थोडीच आहे तुमच्यासाठी. बरोबर आहे, आमच्यासाठी काहीच नाही ते पैसे, पण तुमच्यासाठी आहेत ना. काय ग कुठे नेऊन ओतणार इतके पैसे? अक्का साहेब बिझनेसच असा निवडला आम्ही. कशात गुंतवणार पैसे? सांगणार उपडे. आम्ही ना म्हणजे आम्ही सिनेमा काढायचं ठरवलंय. काय सिनेमा? देवा, म्हणजे तुम्हीच कुणाच्या तरी गळाला लागलात म्हणायचं. बरं मला सांग सिनेमाच करायचं का ठरवलं? अहो अक्का साहेब खूप प्रॉफिट आहे त्यात. सुरुवातीला पैसे गुंतवावे लागतात, पण नंतर कोट्यवधी रुपये परत येतात. रुपाली बाई अहो सिनेमा चालला तर पैसे मिळतात, पण तोच सिनेमा जर पडला तर सगळे पैसे बुडतात, हे माहितीये का? अहो पण आपण बुडणारा सिनेमा कशाला काढायचा?
आपण चालणारा सिनेमा काढूयात ना आणि माझा सिनेमा हिट होणार मला खात्री आहे. छान अक्का साहेब तुम्ही म्हणाला होतात की लागतील तेवढे पैसे द्याल मला पण नसतील द्यायचे तर नका देऊ. माझी काहीच हरकत नाहीये पैसे द्यायला पण एक लक्षात हे पैसे जर वाया गेले तर मी म्हणेन तसंच वागावं लागेल कळलं. ईशा 25 लाख आणेल खरं ती? आता बोलली तर होती खूप जण बोलली होती पण दिले आणून पैसे. मला असं झाले ना कधी एकदा माझा सिनेमा असा रुपेरी पडद्यावर झळकतो. बघ काय नंबर बघा बघा प्रोड्युसर तर असेल क्या. हॅलो मी डिरेक्टर अचानक बोलतोय ऍक्शन. मी रुपाली सरदेशमुख बोलतीये. बोला बोला बोला. 25 लाखांची सोय झाली आहे कधी काढायचा सिनेमा? हॅलो 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 मास्टर अचानक हॅलो अचानक आवाजच बंद झाला यांचा. झाली 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 सोय झाली सोय झाली. मी तुला म्हणलं ना अचानक सोय होणार तशी अचानक सोय झाली म्हणून तर माझं नाव मास्टर अचानक. आता बघ मनोरंजनाच्या दुनियामध्ये नवीन वादळ घोंगावणार. अचानकच यस रोल कॅमेरा ऍक्शन. आता तू पक्षी या रूपाचा नवीन अवतार बिझनेस वुमन रूपाली सरदेशमुख. आता कळेल जगाला ही रूपा काय काय करू शकते ते. मॅडम तुम्ही ज्या झाडावर चढलेला आहात ना ते हरभऱ्याचं झाड आहे. फार वरती चढाल ना धापकन पडाल तोंडावर. मामा तू मस्करी करतोयस माझी पण तुला पण कळेल अक्का साहेब 25 लाख रुपये देणार आहेत मला. शब्द दिला त्यांनी मला. अगं पण दिले नाहीत ना त्यांनी अजून पैसे आणि तू त्या मास्टर अचानकला फोन करून पण मोकळी झालीस. म्हणजे त्या आम्हाला 25 लाख रुपये देणार आहेत. हो म्हणजे तुला काय वाटतं त्या देणार नाही? अब देणार पैसे देणार पण त्याआधी तुमच्या सिनेमाचा जो कोणी डायरेक्टर आहे मला त्याला भेटायचं. अचानक अचानक कशाला? वेळ ठरवून घरातली इतर मंडळी हजर असताना त्यांना बोलवायचं. अहो वेळ जरी ठरवली तरी बोलवावं लागेल अचानकला. म्हणजे त्याचं नावच अचानक आहे. बरं बरं तर मी काय म्हणते त्यांची आणि माझी भेट झाली की मग मी ठरवणार तुम्हाला पैसे द्यायचे की नाही ते. काय हो भेट घालून देतो ना अगदी थेट. आणि तसं जर नाही झालं आणि त्यात काही घोळ झाला तर काय होईल माहिती आहे ना? नाही नाही म्हणजे हो हो माहिती आहे ना तसं काय होणार नाही. हा म्हणजे मी तसं काय होऊच देणार नाही. तुम्ही निश्चिंत राहा. वरून आज अक्का सर ए दुख भरे दिन बितेरे भैया अब सुख आयो रे बबड़ा बबड़ आमी आलो रे. कैमरा एक्शन.